हॅलो, मी कांदा बोलते, ज्याचं तुमच्या आयुष्यात फार फार महत्त्व आहे. गेल्या कित्येक वर्षातलं राजकारण बघता तुमच्या डोळ्यातलं पाणी तर आटलंच असेल. माझी ही तीच अवस्था आहे. बाहेर जायची बंदी बिंदी लावल्यामुळे माझं फार फार रडून झालं आहे आणि मी एका जागी बसून वैतागलो आहे, सडलो आहे. जरासा वेळ असेल तर या सडलेल्या कांद्याचं दुःख ऐकाल का? माझ्या मालकाचं तर तुम्ही ऐकतच नाही, माझं तरी ऐका. शेतकरी आणि युवा, ठीक आहे ना, शेतकरी इकडे बसलाय, कांदा निर्यात बंदी तुम्ही अडवलंय, सोयाबीनला भाव देत आहेत, कापसाला भाव देत आहेत. आणि मी तुम्हाला उघड प्रश्न विचारतो की आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा कापसाला भाव आज मिळतो त्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता? सोयाबीनला भाव जास्त होता का कमी होता? मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी नाही केली, शिवसेनेशी नाही, गद्दारी तुमच्या बरोबर केलेली आहे, शेतकऱ्यांशी केलेली आहे. तसा तर मी पडून पडून चढलोच होतो, पण लोकसभा निवडणूक आली आणि मला महत्त्व प्राप्त झालं. तुमच्या या कांद्याने अनेक राजकीय नेत्यांचे वांदे केले आणि प्रचारामध्ये मी केंद्रस्थानी आलो. नेत्यांनी माझे विषय काढत एकमेकांना चांगलंच धारेवर धरलं. शाहूफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा जो निर्णय भाजपने केलेला होता, कांद्याच्या शेतकऱ्याला निर्यात बंदी लावून महाराष्ट्राच्या बाजूच्या गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याची मानसिकता ठेवणारा प्रधानमंत्री आता महाराष्ट्राला नकोच, देशाचा प्रधानमंत्री हवा, फक्त गुजरातचा प्रधानमंत्री नको, ही भावना त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना. माझ्या निर्यातीवर जी बंदी लावण्यात आली होती ती उठवली आहे खरं, पण त्याने माझ्या मालकाचा, तुमच्या शेतकऱ्याचा किती फायदा होतोय? जेव्हा आमच्याकडे शेतकऱ्यांकडे कांदा होता आम्ही साडीत साठवला, अक्षरशः कवडी मोलने 2 रुपये 3 रुपये किलोने आम्ही कांदा विकला. आज आमच्याकडे कांदाच नाही आहे आणि हा निर्यात उडून आम्हाला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. हा खरा निर्यात शेतकऱ्यांसाठी उठवलेली आहे का व्यापाऱ्यांसाठी उठवलेली आहे हे सरकारने सांगावं. निर्यात बंदी उठवली आणि माझ्या मालकाला वाटलं मला चांगला भाव मिळेल, आशेनं तो वाट बघत बसला, मला चाळीत साठवून ठेवलं. ठेवून ठेवून मी सडलो, मला अवकाळीचा फटका बसला, पण भाव काही मिळाला नाही. शेवटी आणखी सडेल म्हणून आहे त्या भावात मी विकलो गेलो. आता आम्ही शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला होता, तो कांदा आम्ही 3 रुपये 4 रुपये भावाने विकून टाकला. आम्हाला आशा होती की भाव वाढतील भाव, असं शेवटी शेवटी आत्ता भाव वाढला. आमच्याकडे कांदा शिल्लक नाही आहे, वाढूनही आम्हाला काही भेटणार नाही आहे. शेवटी फायदा कोणाचा झाला आहे? व्यापारी लोकांचाच फायदा झाला ना. व्यापारी म्हणजे मग ते गुजराती मारवाडी यांचाच फायदा झाला, शेतकरीचा काही फायदा झाला? शेतकरी लॉसमध्येच गेला आहे. माझ्या मालकाचं म्हणणं तुम्ही ऐकलंच असेल. माझा आणि माझ्या मालकाचा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, निर्यात बंदी उठवली, फायदा कुणाचा झाला? मला असं वाटतं माझा सुद्धा इतर गोष्टींप्रमाणे निवडणुकीत फायदा करून घेतला गेलाय. तुम्हालाही तसंच वाटतं का? सांगा, कमेंटमध्ये सांगा. भूषण अहिरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, धुळे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.